विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 42 सोडवून पाहूया। मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या सिलेबस अपलोड केलेला आहे त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला जो पाहिजे तो प्रॅक्टिस सेट पहा आणि त्या लिंकवर क्लिक करून तो जो प्रॅक्टिस सेट आहे तुम्ही पहा आणि समजून घ्या। आता बघा पहिला क्वेश्चन आहे इथं कम्प्लीट द टेबल बिलो। कम्प्लीट द टेबल बिलो म्हटले म्हणजे आपल्याला रेडियस, डायमीटर आणि सर्कमफेरन्स या तीन गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत। तर काही ठिकाणी रेडियस दिलेली आहे, काही ठिकाणी डायमीटर दिला आहे, काही ठिकाणी सर्कमफेरन्स दिलेला आहे। तर आता पहिल्यांदा पहिलं गणित आपण सोडवायला लागूया। आपल्याला रेडियस दिलेली आहे, आपल्याला डायमीटर आणि सर्कमफेरन्स काढायचा आहे। तर बघा आता रेडियस बघा आपल्याला दिलेली आहे 7 सेंटीमीटर, बरोबर। रेडियस किती दिलेली आहे आपल्याला, पहिलं आहे 7 सेंटीमीटर, बरोबर। आता रेडियसवरून आपण डायमीटर काढू शकतो। डायमीटर म्हणजे डी। डायमीटर कसा असतो रेडियसच्या, दुप्पट असतो। डायमीटर इज इक्वल टू आर मल्टीप्लाय बाय 2 म्हणायचं। बघा डी म्हणजे डायमीटर इज इक्वल टू आर मल्टीप्लाय बाय 2 बघायचं। आर म्हणजे रेडियस, डी म्हणजे डायमीटर आणि सर्कमफेरन्स म्हणजे सी हे अक्षर वापरलेलं आहे। तर आता बघा आर आपल्याला माहिती आहे 7 मल्टीप्लाय बाय 2, 7 2 14। डी इज इक्वल टू किती आला, 14। डायमीटर आला 14। आता आपल्याला काय शोधायचं आहे, त्याचा सर्कमफेरन्स शोधायचा आहे। मग आपल्याला जर डी माहिती आहे तर सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे, सर्कमफेरन्स इज इक्वल टू पाय डी। पायची किंमत किती असते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, 22 अपॉन 7 मल्टीप्लाय बाय डी। डी किती आहे, 14, बरोबर। आता 14 डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर असतो इथं। 7 आपण 14 डिवाइड करायचंय। 7 14 डिवाइड केल्यावर किती येतं, 2। 7 1 7, 7 2 14। आता काय उरलं वरती, 22 मल्टीप्लाय बाय 2, म्हणजे किती येणार आहे, 22 2 44। कळलं, बघा डायमीटर आला 14 आणि सर्कमफरन्स आला 44। इथं लिहूया आपण सर्कमफरन्स इज इक्वल टू 44। शेवटी तुम्ही फायनल आन्सर लिहू शकताय, हे असं गणित सोडवायचंय, शेवटी तुम्ही फायनल आन्सर लिहू शकताय। डायमीटर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर अँड सर्कमफरन्स इज इक्वल टू 44 सेंटीमीटर। तर असं तुम्ही सोडवायचं आहे। आता पुढचा क्वेश्चन पाहूया। पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला डायमीटर दिलाय, रेडियस आणि सर्कमफरन्स काढायचा आहे। डायमीटर आहे 28 सेंटीमीटर, मग इथं लिहून घेऊया आपण क्वेश्चन 2 मध्ये डायमीटर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर। आता रेडियस काढूया। रेडियस कशी असते, डायमीटरच्या डिम्मी। मग काय म्हणायचं, रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2। डायमीटर आहे 28 डिवायडेड बाय 2, म्हणजे 28 2 डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 14। मग रेडियस येणार 14 सेंटीमीटर। किती येणार आहे रेडियस, 14 सेंटीमीटर, ओके। आता आपल्याला काय शोधायचं आहे, सर्कमफेरन्स। सर्कमफेरन्सचं फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला मी, पाय डी। पाय आहे 22 अपॉन 7 आणि डी किती दिलाय आपल्याला, डायमीटर 28 सेंटीमीटर, म्हणजे लिहायचं 28। 28 डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 होणार। 7 ने 28 डिवाइड करता येत आहे, 7 1 7, 7 1 7, 7 4 28, खाली 1 1 उरलाय, वरती उरणार फक्त 22 मल्टीप्लाय बाय 4। 22 4 किती होणार, 88। म्हणजे सर्कमफेरन्स किती आला,
88 सेंटीमीटर बरोबर। मग याला बॉक्स करूया आणि खाली लिहूया आपल्याला काय शोधायचं होतं, रेडियस 14 सेंटीमीटर, सर्कमफरन्स 88 सेंटीमीटर। रेडियस इज इक्वल टू 14 सेंटीमीटर अँड सर्कमफरन्स इज इक्वल टू 88 सेंटीमीटर। अशा पद्धतीने हे सोडवायचे। आता पुढचा क्वेश्चन पाहूया। आता बघा आपल्याला या ठिकाणी रेडियस नाही दिली, डायमीटर नाही दिला, डायरेक्ट सर्कमफरन्स दिलेला आहे। मग आता आपण सर्कमफरन्स वरून ही काढूया, डायमीटर काढूया आणि डायमीटर वरून रेडियस काढूया। तर आता बघा सर्कमफरन्स आपल्याला दिलेला आहे 616 तिसऱ्या गणितामध्ये। सेंटीमीटर। मग आता सर्कमफरन्सचाच फॉर्म्युला लिहू आपण परत। सर्कमफरन्स इज इक्वल टू पाय डी। आता सर्कमफरन्स आपल्याला दिलेला आहे 616, मग तिथं तो लिहूया। पाय सुद्धा आपल्याला माहितीये 22/7। डी आपल्याला माहिती नाही डायमीटर, बरोबर की नाही। मग आता काय करायचं, 616 तसाच राहणार, हा 7 इकडे काय आहे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर तो मल्टीप्लाय होणार। 22 इकडे बघा मल्टीप्लाय आहे, वरती आहे, तो इकडे खाली येणार, इज इक्वल टू डी। आता 22 ने 616 ला आपण डिवाइड करू शकतो, बरोबर। तर मग 616 ला 22 ने डिवाइड करूया इथं, 616 डिवाइडेड बाय 22, तर काय येणार, 22 2 जा 44, 11 - 4 7, 5 - 4 1, आणि इथं 6 आहे तो खाली घेतला, 22 8 जा 176, 0 0। डायमीटर किती आला, डायमीटर नाही, 22 1 जा 22, आणि इथं किती आलं, 28 आलं, वरती काय उरलं, 28 × 7 इज इक्वल टू डायमीटर। मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया, 7 8 जा 56 कॅरी ओव्हर 1, सॉरी 7 8 जा 56 कॅरी ओव्हर 5, 7 2 जा 14, 14 आणि 5 19 इज इक्वल टू डी, म्हणजेच डायमीटर किती आलाय, 196 सेंटीमीटर, हा आला डायमीटर। आता काय शोधायचं आपल्याला, रेडियस शोधायची। मग रेडियस कशी असते, डायमीटरच्या निम्मी असते, म्हणून डायमीटरला 2 ने डिवाइड करायचं। रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइडेड बाय 2, डायमीटर आहे 196 डिवाइडेड बाय 2, 196 2 ने डिवाइड करूया, 2 9 जा 18, 1 उरला वरून घेतला 6, 2 8 जा 16, 0 0, किती आली रेडियस, 98 सेंटीमीटर, बरोबर। मग इथं आपण आन्सर लिहूया, डायमीटर इज इक्वल टू 196 सेंटीमीटर अँड इथं रेडियस नीट लिहूया आपण बॉक्स करून, अँड रेडियस इज इक्वल टू 98 सेंटीमीटर। तर असं हे गणित सोडवायचं आहे व्यवस्थित, ओके, समजले तुम्हाला आता हे। आता पुढचं पाहूया। आता इथं सुद्धा सर्कमफेरन्स दिलाय आपल्याला 72.6 सेंटीमीटर। मग सर्कमफरन्स लिहूया पहिल्यांदा, 4 नंबरचा आहे। सर्कमफरन्स इज इक्वल टू 72.6 सेंटीमीटर। याच्यावरून डायमीटर काढूया पहिल्यांदा आपण, सर्कमफरन्स इज इक्वल टू पाय डी, बरोबर। मग सर्कमफरन्स दिलाय आपल्याला 72.6 आहे, पायची व्हॅल्यू माहिती आहे 22/7, बरोबर। इकडं आहे डी तसाच माहीत नाही आपल्याला, 72.6 तसाच येणार, 7 इकडे डिवाइड आहे मल्टीप्लाय होणार वरती जाणार, 22 इकडे वरती आहे मल्टीप्लाय आहे इकडे डिवाइड होणार,
इज इक्वल टू डी। आता 72.6 ला 22 ने डिवाइड करायचे, 72.6 डिवाइडेड बाय 22, 22 थ्री जा 66, 6 उरला, वरून घेतला 6 पण पॉइंटच्या नंतरचा नंबर घेतलाय म्हणून इथं पॉइंट दिला, 22 थ्री जा 66, 0 0, 22 1 जा 22, आणि ह्याला डिवाइड केलं तर किती आलं, 3.3, किती आलं, 3.3, इथं आलं 3.3। मग आता काय मल्टिप्लिकेशन करणार आपण, 3.3 मल्टीप्लाय बाय 7 इज इक्वल टू डी। तर मल्टिप्लिकेशन करूया, 7 3 जा 21 कॅरी ओव्हर 2, 7 3 जा 21, 21 आणि 2 किती होतात, 23। पॉइंट कुठे येणार बघा, पॉइंट नंतर इथं 1 डिजिट आहे, मग इथला सुद्धा 1 डिजिट जाणार डी, म्हणजे डायमीटर किती आला, 23.1 सेंटीमीटर, डायमीटर आला 23.1 सेंटीमीटर। आता आपल्याला काढायचे रेडियस, रेडियस कशी असते, डायमीटरच्या निम्मी, डायमीटर डिवाइडेड बाय 2, डायमीटर आहे 23.1 डिवाइडेड बाय 2, इथं डिव्हिजन करूया, 23.1 डिवाइडेड बाय 2, 2 1 जा 2, 2 मायनस 2 0, वरून घेतला 3, पुन्हा 2 1 जा 2, 3 मधून 2 गेला 1, वरून घेतला 1, पॉइंटच्या नंतरचा नंबर आहे, पॉइंट दिला, 2 5 जा 10, 1 मायनस 0 1, 1 मायनस 1 0, एक्स्ट्रा 0 घेतला, 2 5 जा 10, 10 मायनस 10 0, म्हणजे किती आलं, 11.55 रेडियस आली। मग आपण लिहूया इथं, रेडियस इज इक्वल टू 11.55 सेंटीमीटर। तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। इथं बघा डायमीटर किती आलाय आपल्याला, लिहूया 23.1 सेंटीमीटर, अँड रेडियस किती आहे, 11.55 सेंटीमीटर। तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा आहे, व्यवस्थित सोडवायचा आहे। थँक्यू। आणि याच्या पुढचा जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। थँक्यू।